कोकणी राजभास करून सरकारान बहुजन समाजाचेर अन्याय केला. सगळ्यांक उलोवंक आनी बरोवंक कळटा आनी मान्य आसा ती भास राजभास करची असो उलो मराठी राजभाषा आंदोलनाच्या फुडाऱ्यांनी सरकाराक मारलो. आंदोलनाच्या वांगड्यांची पेडण्या सभा झाली. 6 तारखेर म्हापशां मराठी खातीर एकवटीत आंदोलनाचो उलो फुडाऱ्यांनी सभेत मारलो. गोयच्या बहुजन समाजाच्या अस्मिताये खातीर मराठी तिगून दवरपाक जाय आनी ताका लागून मराठीक राजभाषेचो दर्जो दिवपाची गरज मराठी राजभाषा आंदोलनाच्या फुडाऱ्यांनी उक्तायली. सरकारान लोकांक जी भाषा जाय ती भाषा राजभास म्हूण दिवची अशें आंदोलन मागता. आम्हाला मराठी राजभाषा पुन्हा अस्मितेची भाषा बनवण्याची गरज निर्माण झालेली आहे. इथला बहुजन समाज जर शिल्लक राहावायचा असेल तर मराठी शिवाय तरुणोपाय नाही ही आज आपल्याला प्रत्येकाला काळ्या दगडावरची रेष समजली पाहिजे. आता ते ही भाषा बोलायची झाली कोकणी भाषा, हजारो कोटी रुपये त्यांच्यासाठी आतापर्यंत खर्च घातले गेले त्या याच्यावरती किती प्रगती झाली त्याची. आणि जर पैसे त्याच्यावरती खर्च घालूनही जर त्याची प्रगती होत नसेल, कारण एखाद्या गोष्टीचं वाढण्याचं झाड सुद्धा एकत्र किती वाढू शकतं त्याची एक मर्यादा असते, ती एक साधी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये न वाढणाऱ्या गोष्टीला कितीही जरी तुम्ही खत पाणी घातलं तर ती वाढणारच नाही ना. आमचं म्हणणं एवढंच आहे, माझ्या सरकारचं सामान्य माणसाचं एवढं म्हणणं आहे की तुम्ही ज्या गोष्टीला मराठी भाषा ही एवढी समृद्ध आहे, महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्या एवढं हे गोवा आहे, फक्त लोकसंख्या जास्त आहे, महाराष्ट्र एवढं मोठं महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये आज एवढं मोठं साहित्य आहे मराठी मधलं, दिग्गजनांचं एवढं मोठं साहित्य पडलेलं आहे, असं एवढं मोठं साहित्य असताना एवढे मोठे पेपर असताना दर्जेदार पेपर असताना एक कोकणीतला पेपर धड चालायला तयार नाही अशा साहित्याला तुम्ही साहित्य म्हणणार. शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम एक तर मराठी भाषेतून किंवा त्या रोमी कोकणीतून होतात. म्हणून गेली 27 वर्षे जो अब्जावधी रुपये खर्च झाला हे गोमंतकाचं प्रचंड नुकसान आहे. म्हणून मराठी गोमंतकाची राज्यभाषा झाली पाहिजे ही मागणी अगदी न्याय्य मागणी आहे. 6 डिसेंबराक मराठी आंदोलक म्हापशा एका दिसाचो लाक्षणिक उपास धरपाचे आसात. थंय शक्ती प्रदर्शन जावचे म्हूण मराठी आंदोलकांक एकठांय हाडपाचे यत्न मराठीचे फुडाऱ्यांनी सध्या चलयल्यात. प्रुडंटा खातीर विनोद मेथर. सुदारीत मिड डे मील येवजण येता त्या वर्सा सावन चालीक लावपाची तयारी शिक्षण खात्यान केल्या. शिक्षण मंत्री बर्रीकाराची आयतारा गोंयच्या सुमार 130 आपमजत गटां कडेन पणजे बसका जाली. भुरग्यांक जेवण घोस्ताक वता आसत जाल्यार सरकार येवजणेचेर आनीक पयशे घालपाक तयार आसा. येवजणेक इस्कॉनाच्या अक्षय पात्राचो आधार घेतलो तरी आपमजत गटांक कडेक दवरचे नात अशें पर्रीकारान स्पश्ट केलें. मात फळां आपमजत गटाकडच्यानच घेतले अशें शिक्षण मंत्र्यान तांकां सांगलां. शिक्षण खात्या लागीं नोंद आशिल्ल्या 130 आपवावुरपी पंगडांची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान आयतारा बसका घेतली. ह्या बसकेक शिक्षण खातें आनी गोवा शिक्षण उदरगत महामंडळाचे अधिकारी आसले. पयलीं ते 8वी मेरेनच्या विद्यार्थ्यांक हे आपवावुरपी पंगड खाण दितले. मिड डे मील तयार करतना विद्यार्थ्यांक म्हत्व दिवचे अशी सुचोवणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान केली. एक गॅरंटी आता की तुम्ही कोण मिडल मॅन निर्माणूय करू नका किंवा घेऊ नका. पेमेंटच्या संदर्भात जानेवारी नवी स्कीम येतात, आय एम मेकिंग सम अदर अरेंजमेंट बाय विच पेमेंट हे दर महिन्यात बील आयले की 15 दिसांतर पडून जाय हाची व्यवस्था आम्ही करून घेता. सेल्फ हेल्प ग्रुपाक आम्ही मदत करतले कोणी अशें समजले की इवन थोडे अक्षय पात्र आयले तर सेल्फ हेल्प ग्रुप भितर आसतले. पूण आतां डिसिजन आम्ही असं घेतला की फ्रुटां सुद्धा इतली ती तुमच्या मार्फतच दिवपाची यंत्रणा सगळी तुम्ही करपाची, ताज्या बदल्यान जे कितें तुमकां मार्जी घरा मेळटा तो थंय बसतो. त्यामुळे सेल्फ हेल्प ग्रुपाक 4 पैसे मेळचे इले 4 पैसे सुबेज सुद्धा मेळ्ळ्या जाता ही सरकाराची हे आसा. पण त्याबरोबर बरे खाण भुरग्यांक मेळचे ही आमची अपेक्षा. विद्यार्थ्यांक बरे जेवण दिले ना जाल्यार आपवावुरपी पंगडाचेर खर कारवाय करतले अशें शिक्षण संचालक अनिल पवारान सांगले. तुमचे आज जो कितें सिस्टम तुमी आमी इम्प्लिमेंट करतले तेजे अशें मॉनिटर जातले की तुमी ज्यो आतां मनमानी ज्यो थोडे लोक करतात ती मनमानी बंद जातली. लक्षात दवरून घेया, वी विल नॉट हेजिटेट टू टर्मिनेट द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एनी सेल्फ हेल्प ग्रुप विच विल नॉट गोय सरकाराचे शिक्षण खाते आनी गोय शिक्षण उदरगत महामंडळान मिड डे मील येवजणेत बदल केला. पालिका आनी पंचायत पांवड्यार आपवावुरपी पंगडांची विभागणी केल्या.
दरेक पंगडाक 800 ते 1000 विद्यार्थ्यांक खाण दिवंक मेळटलें. गोवा होम सायन्स कॉलेजीन मेनू तयार केला. विद्यार्थ्यांक 3 दीस पाव भाजी, 2 दीस उसळ जाल्यार 1 दीस फळां दितले. मिड डे मिलाच्या खाणाचे लक्ष दवरपाक खासा अन्न निरीक्षकांची नेमणूक करतले. विद्यार्थ्यांक दितात ते जेवण बरें आसा असो दाखलो शिक्षण संस्थेच्या मुखेल्यान दिवचो पडटलो. पालक शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी या बिलाचेर सय करची पडटली. या दोघांनी दाखलो दिल्या उपरांतच आपोआप उरपी पंगडाक पैसे दितले. गोंयातल्या 130 आपोआप उरपी पंगडांनी फूड अँड ड्रग्स खात्या कडच्यान लायसनां घेतल्यात. केळी ते दिवपाक तयार आसा. मोसंबी 1 दिसा दितले. संत्री 2 दितले. काळींग दिवपाची तांची तयारी आसा. सफरचंद दिवपाची तयारी आसा. मॉडेलिटीज वर्कआउट करपाचे आसा. आणि सीएमान सांगला पैशाच्या संदर्भात कांयच विचार करू नका. बरें अन्न भुरग्यांक मेळपा खातीर जो कितें कॉस्ट फॅक्टर आसा तो आमी सेल्फ हेल्प ग्रुपाक दिवया. आतां तुमकां सीएमान भायर सांगलें की पयसो हो आपलो क्रायटेरिया न्ही. इवन 10 कोटी सुद्दां आपूण एडिशनल ह्या मिड डे मिलाक घालपाक तयार आसा. प्रुडंटा खातीर महेश गाडी आनी चलचित्र खबराकार तुळशीदास चारी. गोंय सरकाराची नवी दिनदयाळ भलायकी विमो येवजण येता तो मार्च म्हळ्यार चालीक लागतली. ह्या येवजणे खाला दरेक फामिलीक वर्साक 4.5 लाख रुपया मेरेन हॉस्पिटलातल्या वैजकी खर्चाचो विमो मेळटलो. भलायकी मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरान मिडियाक ही माहिती दिली. ही येवजण चालीक लागले उपरांत मेडिक्लेम आनी तसल्यो हेर वैजकी येवजण्यो सरकार बंद करतलो. गोंय सरकाराची नवी भलायकी विमो येवजण मार्च 2014 मेरेन चालीक लागतली अशी आस भलायकी मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरान उक्तायल्या. आताच्या हाच्या प्रमाणे 4.5 लाखा पर्यंत फॅमिली कवर मेळटा. तातूंत ती टेंडर केल्ली आसा. 11-12 कंपन्यांनी आपले प्रस्ताव दिल्ले आसात. प्रस्ताव दिल्या नंतर काही क्लॅरिफिकेशन विचारल्यान ती आम्ही दितात. माझ्या अंदाजान आणि 1 महिन्या भितर प्रत्यक्ष ती कोण त्याचं बिडर सक्सेसफुल बिडर हो ठरतलो. आणि 1 महिन्यान बीन साधारण माझ्या अंदाजान मार्चच्या दरम्यान ती स्कीम प्रत्यक्ष कार्यरत जातली. नव्या विमो येवजणेक लागून गोयातल्या खाजगी हॉस्पिटलांचोय लाभ जातलो असे भलायकी मंत्र्यान सांगले. त्या एजन्सी मार्फत प्रायव्हेट हॉस्पिटलांनी काही प्रोसिजर्स ऑपरेशन्स वगैरे केली वतली आणि स्थानिक लोकांच्या फायद्या बरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलांक सुद्धा त्याचा फायदा जातलो. ही केल्यामुळे बाकीच्यो ज्यो आमच्यो मेडिक्लेम मेडिकल रिइंबर्समेंट असतात हे ऑटोमॅटिक आमकां विथड्रॉ करपाक मेळटल्यो. आदल्या सरकारान तयार केल्ल्या येवजणेंत बरोच घुसपागोंदळ आशिल्लो म्हण ती येवजण रद्द करची पडली असे स्पष्टीकरण पार्सेकरान केले. त्या स्किमीत इतल्यो त्रुटी असल्यो की सामान्य मनशाक हेल्थ कवर दिवपाच्या नांवा सकल खंयच्या तरी सरकारची उदळपट्टी करून खंयच्या तरी कंपनीक भरपूर फायदो जाय. इलेक्शना वेळार घाई गडबडीन विचार न करता केल्ल्या ती योजना त्यामुळे आमकां मॉडिफाय करणे आवश्यक पडली. प्रुडंटा खातीर देवेंद्र गावकार. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.